महाविकास आघाडी एकत्र लढणार का? जयंत पाटील म्हणतात आता स्थानिक नेतेच ठरवतील, विषयाला सोयीस्करपणे दिली बगल। येत्या जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस शिवसेनेसोबत आघाडी करून लढण्याची शक्यता नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वी औरंगाबादेत केले होते। मात्र यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मात्र आमच्या स्थानिक नेत्यांना इतर पक्षातील स्थानिक नेत्यांशी बोलण्याचं सांगितलं असून तिथे त्यांची जुळत असेल तर त्यांनी एकत्र लढण्यास हरकत नाही असे म्हणत या विषयाला सोयीस्करपणे बगल दिली। पाटील हे औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला। माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष म्हणून अशा बैठका घ्यायच्या असतात त्याच बैठका सुरू आहेत। महाविकास आघाडी एकत्र लढणार का? तर याबाबत सांगताना आम्ही स्थानिक नेत्यांना स्थानिक पक्षासोबत बोलण्यास सांगितले आहे, जर तिथे त्यांची जुळत असेल तर त्यांनी एकत्र लढण्यास हरकत नाही। प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या लोकांसोबत बोलावे असे स्थानिक नेत्यांना सांगितलं असून ते ठरवतील असं सांगत महाविकास आघाडी एकत्र लढणार या विषयाला सोयीस्करपणे जयंत पाटलांनी बगल दिली आहे। मी महाविकास आघाडी एकसंघ राहावी ही आमची प्राथमिकता आहे, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये आमचे स्थानिक जे नेते आहेत त्यांनी इतर दोन पक्षांशी बोलावं आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आघाडी करावी अशी आमची भूमिका आहे। प्रत्येक जिल्ह्याला काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करायला सूचना दिलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांना जिथं आवश्यक असेल तिथं बरोबर घेऊन लढण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे। ताकद आहे पण यश मिळालं नाही मागच्या विधानसभेला। मागच्या 2014 तर लाटच होती आणि त्यानंतर मागच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षा होती पण 1-2 मतदारसंघात आमचा पराभव झाला, पण एकंदर जिल्ह्याची संघटना अधिक मजबूतीने बांधली तर आम्हाला यश मिळेल असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।